शिवजयंतीनिमित्त डीके सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवजयंतीनिमित्त डीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरास फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचं सहकार्य लाभलं. डीके सामाजिक संस्थेचे दशरथ कसबे तसंच गौतम कसबे यांनी शिबिराच्या आयोजनामागील उद्देश विशद केला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती आम्ही साजरी करत असताना एक आमच्या भागातील लोकांसाठी आरोग्य तपासणीचा हा कार्यक्रम घेतलेला आहोत आणि उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुकुंदनगर इथून 1000 मुलांचा एका मुलांच्या डोक्यावर भगवा फेटा, दुसऱ्या मुलाच्या डोक्यावर निळा फेटा, सर्व धर्म समभाऊ अशा पद्धतीने सोलापूर शहरामध्ये शांतता व स्वस्थता राहावी ह्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती आम्ही साजरी करणार आहोत. आणि आज देखील आमच्या भागातील सर्व माता भगिनी असतील, माझे वडील आणि मंडळी असतील, त्यांचं देखील या ठिकाणी आरोग्य तपासणी करून आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांना आज अर्धांजली वाहत आहोत. डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सालावत प्रमाणे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करण्यात येत आहे. आज डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आरोग्य शिबिर भवानीपेठ येथे आयोजित करण्यात आलेलं आहे. तरी आमच्या सर्व माता भगिनी लाभ घ्यायचा, यांनी सर्वांनी लाभ घ्यावा सांगण्यास आनंद होतो की आज शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे. रेतीचे राजे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्या त्याला हजारोच्या संख्येने डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेने त्यांच्या पुतळ्यास नेमर अभिवादन करण्यासाठी डी के मागासवर्गीय सामाजिक संस्था हजारोच्या संख्येने तिथे पाय रॅली आम्ही शिवाजी महाराज रेतीचे राजे शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी तिथे जात आहोत. या शिबिरात डॉक्टर निलिमा खैराटे आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिरार्थींची तपासणी करून मार्गदर्शन केलं. मुकुंदनगर येथील बुद्धविहारात आयोजित या शिबिराप्रसंगी आकाश धोत्रे, श्रीकांत सातर्ले, प्रियंका आगावणे, रेखा बिराजदार, सारिका देवकर, नवनीत चिप्पा आदींची उपस्थिती होती. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संतोष जानराव, किरण डोळसे, दीपक बारलिंगे, प्रसाद सदाफुले, पिंटू गवळी, इंद्रजित गायकवाड, पराग शिंदे आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान या आरोग्य शिबिराचं औचित्य साधून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे तसंच गौतम कसबे यांनी दहशतवाद्यांचा तीव्र शब्दात धिक्कार केला. चोख प्रत्युत्तर देऊन अतिरेकांना नेस्तनाबूत केलं पाहिजे असंही ते म्हणाले.